सर्व्हिस सेंटर अशा ठिकाणी आहे की इथं पूर्ण पाणीच पाणी भरलं आहे. अजून पोचलो नाही मी, मॅपवरती काहीतरी वेगळंच दाखवते. पाणी बघा साईडला. पाऊस बघा केवढं चाललंय, तुफान एकदम तुफान. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज आपल्या रायनोची फर्स्ट सर्व्हिस आहे, तर बघूया आज सर्व्हिसमध्ये काय आहे. मी तर फोर व्हीलरची फर्स्ट सर्व्हिस करतोय, त्याच्यामुळे नक्की मला माहिती नाही की काय काय गोष्टी होतात किंवा काय काय गोष्टी आहेत. तर आज हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. ज्यांच्याकडे नवीन गाडी असेल त्यांनी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघूया आज फर्स्ट सर्व्हिसमध्ये आपल्याला काय काय म्हणजे बघायला मिळतं. आणि आपली गाडी ॲक्च्युली चालली आतापर्यंत 1424 किलोमीटर आणि गाडीला 1 महिना 13 दिवस झालेत. तर इकडे बघू शकता मी घेतलं एक सर्व्हिस बुक आहे आणि सकाळी 8:30 वाजलेत. तर निघतो आता मी ऐरोलीवरून आणि आपला जो सर्व्हिस सेंटर आहे तो मापेल आहे. आणि या समोर तुम्हाला दिसत असेल स्नेहलने मला गिफ्ट दिलं आहे. बरोबर 1 तारखेला 3 महिने झाले लग्नाला. तर चला निघूया आपण आता, बघूया किती वेळ लागतोय सर्व्हिस करायला गाडी. तर निघालो मी आता ऐरोलीवरून आणि पाऊस बघा किती लागतोय. कालपासून परत अचानक खूप पाऊस सुरू झाला आहे मुंबईमध्ये. ॲक्च्युली आपल्याला सर्व्हिसची पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी सुद्धा आहे, पण मला बघायचं होतं की नक्की फर्स्ट सर्व्हिसमध्ये काय काय होतं गाडीमध्ये, कारण की मी पहिल्यांदाच गाडी सर्व्हिसला नव्हतो आहे. त्याच्या ते गाडी आपल्याला नव्हती, ही पहिलीच गाडी आहे, त्याच्यामुळे मी चाललो आहे. तर मला काल म्हणाले होते की तुम्हाला पाहिजे सर पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी आहे, मला संडे सुट्टी आहे तर मी स्वतः जाऊन येतो म्हणून. आता बघूया फर्स्ट सर्व्हिसला ते म्हणाले की फर्स्ट सर्व्हिस असेल तरी तो 1-4 तास लागतात, कारण की ऑलरेडी गाड्या खूप असतात तिकडे. म्हणून मी सकाळी लवकर चालू आहे 8:30 वाजता आणि त्यांचं तर टायमिंग आहे 8 ते 8:00 असतो. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. आता जायलाच थोडीफार ट्रॅफिक आहे म्हणजे पाऊस आहे त्याच्यामुळे, नाही संडेला एवढी ट्रॅफिक नसते इकडे. पाऊस वारा दोन्ही पण तेवढाच आहे. पाऊस बघा केवढं चाललंय, तुफान एकदम तुफान. आणि गाडीची फर्स्ट सर्व्हिस आपली 2000 किलोमीटरच्या आतमध्ये किंवा 2 महिन्यापर्यंत करायची आहे, जो लवकर होईल सर 1 ते 2000 मध्ये. तर आपली ऑलरेडी गाडी झाली 1428 किलोमीटर. तर जाऊया डायरेक्ट आता सर्व्हिस सेंटरलाच भेटतो. तर सर्व्हिस सेंटर अशा ठिकाणी आहे की इथं पूर्ण पाणीच पाणी भरलं आहे. अजून पोचलो नाही मी, मॅपवरती काहीतरी वेगळंच दाखवते. पाणी बघा साईडला. पाऊस पण एवढा आहे आज, इकडे पाणीच पाणी झालंय मापेमध्ये. तर फायनली पोहोचलो मी टाटा मोटर सर्व्हिस सेंटरला. लाईन तर खूप आहे गाड्यांची, बघूया आता. तर मंडळी हा आहे टाटा मोटर सर्व्हिस सेंटर आणि आपली गाडी इथं बाहेर लागले, कारण की ऑलरेडी खूप गाड्या इथं आतमध्ये आहेत. त्या गाड्या आता त्यांचे ड्रायव्हर येणार, ते गाड्या बाहेर काढणार, त्याच्यानंतर माझी सर्व्हिस चालू होते. तर बघा किती वेळ लागतोय. अजून ॲक्च्युली सर्व्हिस चालू नाही आली आणि गाड्या आता कंटिन्यू येत आहेत. आता खूप म्हणजे ड्रायव्हर लोकांनी गाड्या आणल्यात, आता 4 गाड्या आल्यात. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, बघू आपली पहिली गाडी घेतली तर बरं आहे, म्हणजे आपण लवकर निघून जाऊ सर्व्हिस करून आपल्या गाडीची. तर मंडळी आपल्या गाडीची फर्स्ट सर्व्हिस झाली आहे, त्याच्यामध्ये काय काय नॉर्मली ऑइलचे एक एअर फिल्टर, अजून साऱ्या गोष्टी काय कुठे नटबोल्ट लूज झालेत किंवा गाडीमध्ये काय इश्यू आहे का, इंजिनमध्ये काय इश्यू आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट सर्व्हिसमध्ये ऑइल वगैरे काही चेंज नाही होत आणि फर्स्ट सर्व्हिसची प्राईस फक्त 120 रुपये होती. त्याच्यामध्ये काय ते काय केलं तुम्हाला दाखवतो मी, त्या बिलमध्ये आहे. आणि बाकी आपली गाडी धुवून वगैरे मिळाले, दुपारचे वाजलेत 1:15, आपण 9 वाजता आलेलो.
चार तास आपले गेले सर्व्हिसिंगला पहिल्या, गाडी आपली मस्त धुवून वगैरे मिळाले, तर फर्स्ट सर्व्हिसेसचे 120 रुपीज कसले होते तुम्हाला बिलचा फोटो मी इथे दाखवेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता, कारण की फर्स्ट सर्व्हिसमध्ये काय काय गाडीमध्ये म्हणजे किती सर्व्हिसिंग चार्ज असतो, काय होतं गाडीमध्ये, ते फक्त मला दाखवण्याचा प्रयत्न केला मी. जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओ बनवायला अलाउड नाही आहे, तर त्यांना म्हणाले की का अलाउड नाही, तर ते म्हणाले की नाही अलाउड आहे कारण की कस्टमर्सच्या गाड्या वगैरे असतात, तर आपण व्हिडिओ आतमध्ये शूट नाही करू शकत. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.